नमस्कार। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात निलेश लंके यांच्या नावाचा डंका वाजला आहे, वाजणारच, कारण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी कोरोना काळात मोलाचं कार्य या ठिकाणी केलं आहे। त्यासोबतच महाराष्ट्रातील इतरही काही आमदार निलेश लंके यांच्या तोलामोलाचं कार्य या ठिकाणी करत आहे। ते म्हणजे जनसेवेचा वारकरी, जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा मानणारे आमदार आशुतोष काळे कोपरगावचे। होय देवच, कोरोना महामारीच्या या काळात संसर्गाचा धोका असल्यामुळे जवळची माणसंही साथ सोडून दूर जातात। अशा वेळी आमदार साहेब स्वतः जनसामान्यांना आधार झाले आहे। कोपरगाव मतदारसंघात उभारलेल्या 500 बेडच्या जम्बो कोविड केअर सेंटरमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे। आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून त्यांनी तब्बल 500 बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर उभारले आहे। याबरोबरच SSGM महाविद्यालय येथे 100 ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर उभारले आहे। विशेष म्हणजे इथपर्यंत न थांबता इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची ते स्वतः आस्थेने विचारपूस करत असतात। स्वतः आपुलकीने रुग्णांना काय हवे काय नको ते स्वतः बघतात। या कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल होण्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंत सर्व व्यवस्थेत ते स्वतः जातीने लक्ष घालतात। रुग्णवाहिकेच्या चालकापासून ते देखरेख करणाऱ्या वार्डबॉय पर्यंत सगळ्यांची त्यांना आपुलकी आहे। या संकट काळात ते सर्व आरोग्यदूत म्हणून काम पाहत आहे। तसेच आरोग्य विभागाला वेळोवेळी आवश्यक साहित्यांना पाठपुरावा करण्यात येत आहे। कोरोना रुग्णांची चाचणी त्वरित व्हावी आणि पुढे धोका टाळता यावा यासाठी स्वखर्चातून आरोग्य विभागाला रॅपिड अँटीजेन टेस्टच्या किटचे वाटप करण्यात आले आहे। तसेच सुरक्षेसाठी मास्क आणि सॅनिटायझरचे सर्व नागरिकांना वाटप करण्यात आले आहे। ऑक्सिजनचा तुटवडा पाहता व रुग्णालयात जोपर्यंत रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांसाठी ऑक्सिजन रुग्णवाहिकेची व्यवस्था करून देण्यात आली आहे। रुग्णासाठी औषधासोबतच पौष्टिक आहारही गरजेचा आहे, त्यामुळे रुग्णांना पौष्टिक आहार, दूध, फळे, अंडीही दादाच्या मार्फत रुग्णांना दिली जातात। कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी दररोज योगा प्रशिक्षण, भक्तिसंगीताचे कार्यक्रम आदी कार्यक्रम तसेच ग्रंथालय सुरू करण्यात आला आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी खासगी दवाखान्यामध्ये मोफत लसीकरण सुविधा तसेच मोफत वाहन व्यवस्था दादाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे। कोरोना काळात निर्माण झालेल्या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न दादांनी केला आहे। तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून लवकरच ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येणार आहे। मी जनसेवेचा वारकरी असं म्हणत कोरोना काळातही दादांची जनसेवा अखंड आणि अविरत सुरूच आहे। दादांना महाराष्ट्र माझा या यूट्यूब चॅनलचा सलाम।